त्यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. ज्या दिवशी ईव्हीएम जाईल तेव्हा भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही, खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्ला होत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत, उद्या एकटं जाण्यापेक्षा 22 जानेवारीनंतर सर्व मंत्रिमंडळासोबत रामलल्लांचं दर्शन घेणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं ठाकरेंना पोस्टाद्वारे निमंत्रण, मात्र ठाकरेंनी आधीच नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार असल्याचं केलं होतं जाहीर. 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचं आहे, नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. वाल्मिकी समाजाकडून नागपूरमध्ये महाआरतीचं आयोजन. राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा, रामलल्लांच्या शोभायात्रेत मुंडे बहीण भाऊ एकत्र, 13 वर्षानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेच्या घरी. उद्याच्या अयोध्येतील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण चित्रपटगृहामध्ये करा, मंत्री उदय सामंतांची सर्व चित्रपटगृह चालक मालक यांना विनंती. उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द, हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. उद्या अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त कटुता, वाद आणि संघर्ष संपायला हवा, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केलं मत. सध्या पंतप्रधान दक्षिण भारताच्या दौऱ्यावर, तमिळनाडूच्या धनुषकोडीमध्ये दिली भेट, अरिचल मुनई पॉईंटवरही केली पाहणी. याच ठिकाणाहून राम सेतूचं बांधकाम झालं होतं.